Hey, good morning. Good morning my dear friends and students. I am Sadhana and all of you studying maths with me. In the previous lecture, we studied about integers, complete number system and complete explanation about integer. In the next lecture, we see your practice set 4 and now in this lecture, we have to study that is addition of integer. पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची हे आज आपल्याला शिकायचं आहे which is very interesting. But first of all, I want to say you or I want to tell you about ही जर addition कशी आहे, integer ची addition कशी करायची, subtraction कसं करायचं, ही जर concept तुम्ही आता clear केली तर long term साठी म्हणजे competitive exam साठी, scholarship साठी सगळ्या exam साठी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे कारण ही addition of integer ही प्रत्येक पुस्तकामध्ये गणिताच्या असतेच. So it is very important for you. So first of all, we have to see this addition of integer with the help of number line. आता number line च्या सहाय्याने addition of integer कसं करायचं ते आपण समजून घेऊया. First of all students, आपण ड्रॉ करणार आहोत एक number line. आता नंबर लाइन कशा पद्धतीने ड्रॉ करणार हे मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जी आहे ती नंबर लाइन व्यवस्थित प्रॉपर्ली मी इथे ड्रॉ केलेली आहे. अँड दिस इज योर नंबर लाइन अँड दिस इज द ओरिजिन. आता स्केल मध्ये व्यवस्थित 2 सेंटीमीटर जो तुम्हाला वाटेल ते डिस्टन्स जे आहे ते पण एकच सेम डिस्टन्स सगळीकडे ठेवायचं आहे. असं करून ही जी नंबर लाइन आहे ती या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात ड्रॉ करणार आहात. फक्त जे डिस्टन्स आहे जर तुम्ही दोघांमध्ये जर 1 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेतला या दोघांमध्ये तर पुढेही 1 सेंटीमीटरच घ्या. तुम्ही जर 2 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेतला तर तुम्ही 2 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्या. पण इथे ऍडिशन मध्ये आता मी ही प्रॉपर नंबर लाइन तुम्हाला दाखवली आहे. नंतर तुम्ही अंदाजे ऍडिशन साठी समजून घेण्यासाठी अंदाजे नंबर लाइन काढली तरी काही प्रॉब्लेम नाही. सो हियर पॉझिटिव्ह साइडला म्हणजे राइट हँड साइडला असतात पॉझिटिव्ह नंबर्स नेहमीप्रमाणे आणि इकडे तुम्ही लेफ्ट हँड साइडला लिहिणार आहात नेगेटिव्ह नंबर्स अँड 8. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये किंवा आपण साधा एग्जांपल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक एग्जांपल दिलेला आहे रॅबिटचा एग्जांपल दिलेला आहे. आता हे रॅबिटचं एग्जांपल काय आहे ते आपण समजून घेऊया. समजा एक रॅबिट आहे. हा जो रॅबिट तो आहे इथे या पोझिशनला. ओके या पोझिशनला म्हणजे -3 पोझिशनला आहे तुमचा रॅबिट. त्या रॅबिटने हुक केलं आणि जंप करून तो गेला या पोझिशनला. तो होता -3 वरती गेला काय +3 वरती. सो व्हाट इज द फर्स्ट पोझिशन ऑफ रॅबिट दॅट इज द रॅबिट इज ॲट ऑन -3. त्या -3 वरती हा रॅबिट गेला. त्याच्यानंतर तो हुक करून जंप करून कुठे गेला तो +3 वरती गेला. म्हणजे तो किती युनिट पुढे गेला किती युनिट राइट साइडला गेला आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 and 6 किती युनिट पुढे गेलाय तो 6 युनिट. आणि आपला आंसर बरोबर आहे की नाही ते आपण टॅली करूया. सो व्हाट इज हियर स्टुडंट्स मायनस हियर इज -3 - 3 + 6. बघा तुम्हाला मी रूल सांगितले आहेत ऍडिशनचे. जेव्हा एक मायनस असेल आणि एक प्लस असेल म्हणजे विरुद्ध चिन्ह असेल त्यावेळेस काय करत असतो आपण मायनस करत असतो नेहमी. 1 - 1 + = -. सो इथे 6 मधून 3 गेले किती उरले 3 आणि आपण साइन कुठलं देणार ग्रेटर नंबरचं. सो आर आन्सर इज 3 दॅट इज राईट आन्सर. आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजलं असेल. सो लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. आता हा जो रॅबिट आहे आपण समजून घेऊया. हा तुमचा रॅबिट होता इथे सपोज इथे -6 वरती होता. ओके -6 वरती हा रॅबिट होता आणि त्याने हुक करून तो गेला इकडे 5 वरती गेला. सपोज तो कुठे गेला 5 वरती गेला. सो आता आपला आन्सर आलेला आहे 5. तर हा जो रॅबिट आहे तो किती युनिट्स पुढे गेला आपण काउंट करूया. लेट्स काउंट फ्रॉम हियर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11. किती प्लेसेस पुढे गेलाय तो 11 प्लेसेस. मग आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही टॅली करा बघा. -6 + 11 = 5. बघा याला मायनस साइन आहे हे प्लस साइन आहे माइनस प्लस असल्यानंतर आपण नेहमी काय करतो माइनस करत असतो मग 11 मधून 6 गेल्यानंतर किती उरले 5 उरले आणि साइन कुठलं देणार तुम्ही ग्रेटर नंबरचं सो स्टूडेंट्स इन दिस वे यू कैन कैरी आउट एनी एडिशन ऑफ इंटीजर कुठलाही इंटीजरची एडिशन तुम्ही इजीली करू शकतात या मेथड सो स्टूडेंट्स लेट्स सी वन मोर एग्जांपल दैट इज सपोज your rabbit is at -8 तो कुठे आहे -8 ला आहे आणि तो गेला इकडे -3 वरती ओके सो फर्स्ट पोझिशन ऑफ रॅबिट इज -8 आणि आता तो कुठल्या पोझिशनला आहे इट इज ऑन -3 तो किती प्लेसेस पुढे गेलेला आहे 1 2 3 4 and 5 किती प्लेसेस पुढे गेला तो 5 प्लेसेस सो See your answer that is -8 + 5. नेहमी प्रमाणे माइनस असेल आणि प्लस असेल तर काय करतो माइनस करतो सो -8 मधून 5 + 5 जर आपण माइनस केले तर किती येतात 3 येतात पण साइन आपण ग्रेटर नंबरचं देत असतो सो स्टूडेंट्स व्हिच इज ग्रेटर नंबर हियर हियर -8 इज ग्रेटर नंबर दैट्स व्हाय यू आर गिविंग द साइन टू -3 लाइक दिस I think एडिशन कशी करायची या नंबर लाइनच्या सहाय्याने हे तुमचं अगदी छान क्लियर झालं असेल सो स्टूडेंट्स काय प्रिन्सिपल आपण इथे यूज केलेला आहे की कुठल्याही संख्येमध्ये जर आपल्याला ऍड करायचं आहे किंवा इंटीजरची एडिशन करायची तर आपण काय करतोय तेवढं प्लेसेस हे राइट साइडला जातोय उजव्या बाजूला जातोय सो व्हाट इज आवर प्रिन्सिपल स्टूडेंट्स टू ऍड पॉझिटिव्ह नंबर टू द गिवन नंबर वी हैव टू मूव that many units to the right side of a number line. Hey principle आपण इथे यूज केलेला आहे. Now let's see the subtraction of integer with the help of number line. So students, subtraction of number line समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत एक number line अशा पद्धतीने draw करणार आहोत. So this is the origin of number line. To the right side you have to write which numbers? That is positive numbers. And toward the left side you have to write negative numbers so 1 2 3 4 5 6 7 here you have -1 -2 -3 -4 -5 and -6 here आता subtraction आता addition मध्ये आपण काय केलं की आपण गेलो नंबर लाइनच्या राइट साइडला पण सबट्रॅक्शन मध्ये तुम्ही काय करणार आहात जाणार फक्त लेफ्ट साइडला सपोज your rabbit is here तुमचा रॅबिट कुठे आहे इथे आहे तो इथे असल्यानंतर त्याने जंप केली आणि तो गेला इकडे -4 वरती मग आता सबट्रॅक्शन कसं करणार यातून कसं काय आपण सबट्रॅक्शन शिकू शकतो बघा सो फर्स्ट युअर रॅबिट इज ऑन पोझिशन कुठल्या पोझिशन वरती होता तो 3 वरती त्याच्यानंतर तो लेफ्टला गेला म्हणजे काय केलं आपण इथे माइनस केलं तर किती पोझिशन गेला लेट्स काउंट 1 2 3 4 5 6 and 7 किती पोझिशन गेलेला आहे 7 पोझिशन गेलेला आहे सो नाउ इट्स पोझिशन आहे त्याची कुठली नाउ इट्स पोझिशन इज कुठली पोझिशन आहे बघा -4 आता बघा तुमचं कॅल्क्युलेशन राइट आहे की नाही लेट्स टॅली 3 - 7 माइनस करत असताना काय करतो असो मोठ्या संख्येतून छोटी संख्या माइनस करतो मग आता इथे मोठी संख्या कुठली आहे 7 मग या 7 मधून हा 3 माइनस केल्यानंतर किती येतो 4 येतो आणि चिन्ह कुठलं देत असतो आपण साइन कुठल्या नंबरचं देत असतो साइन ऑफ ग्रेटर नंबर सो स्टूडेंट्स हियर ग्रेटर नंबर इज -7 दैट्स व्हाई यू आर गिविंग माइनस साइन टू दिस 4 so your answer is -4 in this way you can carry out any subtraction अशा पद्धतीने कुठलाही सबट्रॅक्शन तुम्ही करू शकता लेट्स सी वन मोर एग्जांपल दैट इज सपोज योर रॅबिट इज हियर तुमचा रॅबिट कुठे आहे इथे आहे तो गेला लेफ्ट साइडला गेला आणि त्याने जंप केली इकडे या -6 पर्यंत सो आता त्याची पोझिशन कुठे आहे -6 रॅबिटची पोझिशन कुठे आहे -6 मग तो किती प्लेसेस पुढे गेला लेट्स काउंट फ्रॉम 1 1 2 3 4 5 6 and 7 किती प्लेसेस पुढे गेला 7 सो आता बघा तुमचा आंसर अगदी इजीली तुम्ही काढू शकता 1 - 7 नेहमीप्रमाणे 7 मधून 1 माइनस केला मोठ्या संख्येतून छोटी संख्या माइनस केली 7 - 1 = 6 चिन्ह मोठी संख्या कुठली दोघांमध्ये 7 इज ग्रेटर सो गिविंग द साइन ऑफ ग्रेटर नंबर सो योर आंसर इज -6 in this way you can carry out any subtraction and any addition with the help of number line just which thing you have to keep in mind आपल्या डोक्यात कुठली गोष्ट ठेवायची आहे इथे काय फिट करायचं आहे की जर आपल्याला ॲडिशन करायची असेल तर आपण जाणार आहोत राइट हँड साइडला आणि सबट्रॅक्शन करायची असेल तर आपण जाणार आहोत लेफ्ट हँड साइडला I think all of you clear the concept so students one more last example about minus सपोज एक साधं आणि लास्ट एक्झाम्पल आपण माइनस तो घेऊया की सपोज तुमचा रॅबिट होता इथे -1 वरती आणि त्याने जंप केली आणि तो गेला इथे -5 वरती मग आता इथे माइनस येणार आहे घाबरायचं काम नाही तो पहिले -1 आणि आता आला आहे -5 वरती मग किती पोझिशन पुढे गेलेला आहे तो लेफ्टला गेलेला आहे 1 2 3 आणि 4 किती 4 मग आता बघा माइनस इथे पण माइनस साइन आहे आणि इथे पण माइनस साइन आहे मग तुम्ही इथे काय करणार माइनस बिकम प्लस हा रूल आहे तो रूल तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे सो माइनस बिकम प्लस सो -1 -4 इज इक्वल टू -5 इन दिस वे यू कॅन कॅरी आउट द सबट्रॅक्शन ऑफ एनी इंटीजर अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्ही मला माहिती रोज कसल्या गोष्टीची वाट बघत असतात द नेक्स्ट शाइनिंग स्टार ऑफ DS डिजिटल स्कूल इज as you can see on the board that is Aditya Jejurkar from standard 6 congratulations Aditya so students काय शिकलो आज आपण शिकलो की ऍडिशन कशी करायची आणि सबट्रॅक्शन कशी करायची इंटीजरची एक साधं कॉमन एग्जांपल घेऊया की जर तुमच्या मम्मीने तुम्हाला दिले 10 रुपीस मग तुम्ही ते कसं शो करणार साइनच्या सहाय्याने that is +10 शो करणार आणि यातले तुम्ही समजा 5 रुपीची घेतली कॅडबरी सो 5 रुपीची कॅडबरी घेतली सो +10 -5 इज इक्वल टू 5 बघा हे आपल्या डेली लाईफच्या एग्जांपल्स मध्ये सुद्धा आपण ह्या इंटीजरची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो म्हणजे 10 रुपीस मम्मीने दिले 5 रुपीची कॅडबरी घेतली सो -5 अँड नाउ हाऊ मच मनी यू हॅव 5 रुपीस सपोज तुमचा एक फ्रेंड आहे त्या फ्रेंडला पेन घ्यायचा होता स्कूल मध्ये असताना तर तुमच्याकडे होते 5 रुपीस तुम्ही त्याला ते उसने दिले मग त्या फ्रेंड कडे असलेले रुपीस तो कशा शो करणार ही शोज इट्स रुपीस विथ द हेल्प ऑफ -5 कारण त्याच्यावरती लोन झाले ना कर्ज झाले ना तुम्ही त्याला उसने दिले म्हणजे तो दिना त्याची रक्कम -5 आहे तुम्ही काय करणार +5 कारण तुम्ही त्याला कर्ज दिलेला आहे सो इन दिस वे यू कॅन टेक daily life example to carry out addition and subtraction of these integers. I think हा addition and subtraction topic तुम्ही आता कधीही विसरू शकणार नाही. So next आपण बघूया आपण पुढच्या